नमस्कार, मी भाग्यश्री फाटक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मार्केट रोज एक एक नवीन गोष्ट आपल्याला शिकवत असतं। आज आपण डॉलर पुन्हा मजबूत झालेला पाहिलं, त्याचबरोबर या आठवड्यात FOMC ची मीटिंग आहे। त्या मीटिंगमध्ये काय काय घडत आहे याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आता जो स्टिम्युलस पुरवला आहे त्या स्टिम्युलसमध्ये काही छेडछाड करावी का, आणि ती करायची तर कधीपासून सुरुवात करावी याविषयीची चर्चा होईल असं वाटतं। आज चीनच्या बाबतीमध्ये बातमी होती। चीनमध्ये कार्बन एमिशन म्हणजेच कार्बनचं उत्सर्जन फार मोठ्या प्रमाणावर होत आहे, तर त्यांना असं सांगितलं आहे की हे कमी झालंच पाहिजे, नाहीतर तुमच्यावर काही बंधनं लावावी लागतील। त्याचबरोबर चीननी शैक्षणिक विभागासाठी मोठ्या प्रमाणावर रिफॉर्म्स करायचं ठरवलं आहे आणि क्रिप्टोकरन्सी पूर्णपणे बॅन करायचे। आता जर समजा शैक्षणिक विभागामध्ये रिफॉर्म्स केले, तिच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या काही कंपन्या लिस्टेडही आहेत, त्या कंपन्यात बऱ्याच म्युच्युअल फंडांनी गुंतवणूक केलेली आहे, लोकांनी गुंतवणूक केलेली आहे, त्याचं काय होईल? त्यामुळं आता म्युच्युअल फंड असा विचार करतायत की एशियामध्ये आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं प्रमाण किती ठेवावं याचा काही दिवसांनी विचार करावा लागेल। आणि त्याचबरोबर चीनला आता कार्बन उत्सर्जनासाठी मेटलच्या उत्पादनाचं प्रमाणही कमी करावं लागेल। चीन सरकारने सगळ्या कंपन्यांना उत्पादन कमी करा असं सांगितलं आहे, तर त्याचा फायदा भारतीय कंपन्यांना होईल असा एक अंदाज बोलला जातोय। आणि म्हणून आज हाँगकाँग, शांघाय ही सगळी मार्केट्स बंदीत होती। आता काय होणार हे समजत नव्हतं। SRF आणि लॉरेन्स लॅब हे दोन्हीही शेअर MSCI इंडेक्समध्ये जाणार आहे, त्यामुळे या शेअरमध्ये पुष्कळ हालचाल होती। ESAF ही स्मॉल फायनान्स बँक आहे, हिनी IPOसाठी अर्ज केला आहे। IDBI बँक जो कोणी खरेदी करेल त्याला काही कायदेशीर बाबींमध्ये ढिलाई देता येईल का, याचा सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघंही विचार करतायत। DB Corp म्हणजेच दैनिक भास्कर यांच्यावर इन्कम टॅक्सची धाड पडली आणि हा शेअर बंदीत होता। उद्यापासून ग्लेनमार्क लाईफ सायन्सचा तर IPO येतोच आहे आणि परवापासून रोलेक्स रिग्ज हा IPO येणार आहे। याचा प्राईस बँड 880 ते 900 रुपये एवढा आहे। 16 शेअरचा लॉट आहे। 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत हा IPO खुला राहणार आहे। 731 कोटीचा हा IPO आहे। 4 ऑगस्टला अलॉटमेंट होईल आणि 9 ऑगस्टला याचं लिस्टिंग होईल। ही ज्या 5 कंपन्या पहिल्या फोर्जिंग क्षेत्रातल्या आहेत त्याच्यामध्ये या कंपनीचा समावेश आहे। ही कंपनी हॉट रोल्ड, फोर्स्ड आणि मशीन बेअरिंग्स रिंग बनवते।
आणि त्याचप्रमाणे टू व्हीलरसाठी, कमर्शियल व्हेइकलसाठी, ई व्हीजसाठी, पॅसेंजर व्हेइकलसाठी, सगळ्यांसाठीही कंपोनंट्स म्हणजे सुटे भाग देते. त्यांना पॉवरवर अवलंबून राहून खर्च वाढतो, म्हणून ते रिन्युएबल एनर्जीमध्ये काही भांडवल गुंतवत आहेत, म्हणजे सोलार पॉवर, रिन्युएबल एनर्जीचा अधिक वापर करायचा त्यांचा विचार चालू आहे असं त्यांनी सांगितलं आहे. हा आय पी ओही चांगला आहे, दोन्हीही आय पी ओ येत आहेत, त्यामुळे तुम्हाला कशात भरायचं आहे तो तुम्ही निर्णय घ्या, नाहीतर दोन्हीतही भरू शकता, कारण हाई हल्ली आय पी ओ चांगले भरत आहेत आणि लिस्टिंग गेन पण लोकांना होत आहेत. मॅजेस्कोनी के टू व्ही टू या कंपनीमध्ये ती 51% स्टेक घेणार आहे आणि 40 कोटी रुपयाला हा स्टेक घेणार आहे. आता टाटा ग्रुपची एक कंपनी आहे, एल ई एल सी ओ, म्हणजेच नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी. तर ही कंपनी टेलिसॅट बरोबर भारतात ब्रॉडबँड पुरवण्यासाठी काही करार करते, म्हणजे गेले 10 महिने झाले त्यांची ही चर्चा चालू आहे आणि गव्हर्नमेंट आता ब्रॉडबँडसाठी एक पॉलिसी आणत आहे आणि त्यावेळेला ह्या कंपनीमार्फत त्यांना ब्रॉडबँड पुरवता येईल. आज मी पाहिलं तर 364-365 रुपये याचा भाव होता आणि टाटाची कंपनी आहे म्हणजे घाबरायचं कारण नाही, पण जशी जशी सरकारची पॉलिसी येईल तसंच या कंपनीकडे तेव्हाच लोकांचं लक्ष जाऊ शकेल. सध्या लोक हिडन जेम्स कुठे आहेत मार्केटमध्ये, कोणते आहेत हे शोधत आहेत, पण लॉकडाऊन संपून अनलॉकची प्रक्रिया चालू आहे. दिल्लीमध्ये 50% कपॅसिटीवर आजपासून थिएटर्स चालवायला परवानगी दिली आहे, त्यामुळे पी व्ही आर, आयनॉक्स, सिनेलाईन, मुक्ता आर्ट्स यासारखे शेअर आज तेजीत होते. म्हणजे हळूहळू प्रत्येक गोष्टीला सुरुवात झाली, त्यामुळं एक 7-8 महिन्याच्या अवधीमध्ये सगळ्यांना असं वाटतंय की टेक्सटाईलला गती येईल, कारण लोकांच्या नोकऱ्या गेल्यात तर टेक्सटाईल क्षेत्रासाठी गव्हर्नमेंट स्कीम घेऊन येईल आणि म्हणून टेक्सटाईल कंपन्यातली कुठली कंपनी स्वस्त आहे, कुठली कंपनी चांगली आहे याकडे सगळ्या लोकांचं लक्ष आहे. तर मी आज तुम्हाला टेक्सटाईल कंपन्या सांगण्याचा प्रयत्न करते, तुम्ही पण बघा काही तुम्हाला स्वस्त आढळत आहे का आणि इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा ट्रेडिंगसाठी काही उपयोग करावा का. तर ह्याच्यात होजिएरीच्या पण कंपन्या येतील, स्पिनिंगच्या पण येतील, रूपा, लक्स, डॉलर, लव्हेबल लॉन्जरी या कंपन्या येतात, मग डी सी एम श्रीराम, सी आर आम सिल्क, वर्धमान टेक्सटाईल या कंपन्या येतील. स्पिनिंगमध्ये नाहर स्पिनिंग, अमरज्योती स्पिनिंग, लिटिल स्पिनिंग, दीपक स्पिनिंग अशा कंपन्या येतील. त्यानंतर डी सी एम, नॉव्हेल, आर एस डब्ल्यू एम, रेमंड, अंबिका, बॉम्बे डाईन, वेल्सपन, ट्रायडंट अशा काही टेक्सटाईल कंपन्या येतील. आणखीनसुद्धा तुम्हाला 15-20 कंपन्या मिळू शकतील, तर तुम्ही टेक्सटाईल सेक्टर बघा कुठली कंपनी चांगली आहे, कुठली स्वस्त आहे, तर त्याप्रमाणे अभ्यास करून ट्रेडिंगसाठी
किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्या चॉईसप्रमाणे आणि अगदी थोडक्या प्रमाणात तुम्ही निवड करू शकता. पण तरीसुद्धा अजून टेक्सटाईल स्कीम गव्हर्नमेंटची आली नाही तर त्याच्यासाठी तुम्ही तयारी करा. बाकीचं सगळं मी ब्लॉग चालू केला आहे तर ब्लॉगवर तुम्हाला वाचता येईल. नमस्ते.